उम्रज तालुका कराड येथे चिकनगुनियाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उम्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वार्ड 4 मधील कंटेनर तपासणी करण्यात आली. आरोग्य पथकाने सुमारे 125 घरांची तपासणी केली असून यामध्ये 10 ठिकाणी चिकनगुनिया पसरवणाऱ्या डासांची पैदास आढळून आली आहे. तुर्तास हे कंटेनर नष्ट करण्यात आले आहेत. गुरुवारी उम्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कुंभार व आरोग्य पथकाने वार्ड 4 सह परिसरात सर्व्हे केला. नागरिकांच्या घरामधील फ्रीज, टायर, टाकी अशा ठिकाणी साथीचे आजार पसरवणारे डास वाळ्या आढळून आल्या. तसेच 10 ठिकाणी चिकनगुनी आजार पसरवणारे डास आढळून आले आहेत. उम्रज वार्ड नंबर 4 मध्ये गेल्या 15 दिवसापासून चिकनगुनिया सदृश्य रुग्ण आढळल्याचे काल वृत्तपत्रात आल्यामुळं आम्ही प्रत्यक्ष त्या वॉर्डमध्ये जाऊन तपासणी केली. आज जवळपास आम्ही 110 घरं तपासणी केली. त्यामध्ये 10 घरामध्ये आम्हाला पाणी साठवण्याचा बॅरेल असेल किंवा फ्रीजच्या पाठीमागे साठलेलं पाणी असेल अशा साचलेल्या पाण्यामध्ये एक डास आळ्या आढळून आल्या. आम्ही त्वरितच त्यात आबेट नावाचं औषध टाकून जे डास आळ्या सापडलेले कंटेनर आहेत ते निकामी केले आणि त्यांच्या घरासमोरचे जे नाले आहेत त्या नाले गटारामध्ये पाणी साचलेलं तुंबलेलं आढळून आलं आणि त्यामुळं साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होत आहे. तसेच काही घरावर ज्या टायर आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत ज्या वर्षानुवर्ष तसेच आहेत त्या बघितलेल्या नव्हत्या आणि चेक केलं त्यामध्ये आळ्या सापडल्या. तर माझं आपल्या माध्यमातून नागरिकांना एक आव्हान आहे की आपण आपल्या घरातली जी पाणी साठवण्याची भांडी आहेत ते आपण 8 दिवसातून कोरडी करावीत. नंतर कोरडी करून स्वच्छ पुसून परत पाणी भरावं, आपली गटारे वाहती करावीत. त्याचबरोबर जे चिकनगुनियासारखे सदृश रुग्ण आहेत त्यांनी घाबरून न जाता तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधायचा आहे. तसेच डास संख्या वाढल्यामुळं आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला याची कल्पना दिलेली आहे, धूर फवारणी करण्याविषयी त्यांना सूचना केलेली आहेत. तसेच जी गटार वाहती करावी, तुंबलेली गटार वाहती करून ते पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अपवाला बळी पडू नये आणि अडचण काय आल्या तर आपण प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.